नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, कालिदास नवले यांच्या अंतर्गत एक पोस्ट सध्या व्हायरल होतीये. कालिदास नवले पाटील असं त्यांचं नाव त्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ही पोस्ट अत्यंत मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मतदान व माझा वैयक्तिक अंदाज हा त्यांचा वैयक्तिक अंदाज आहे मंडळी. ही कुठलीही अधिकृत आकडेवारी नाही आहे आणि त्यानुसार त्यांनी हा एक पोल आपल्यासमोर सादर केलेला आहे. साधारणतः 1,19,523 मतदान झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कालिदास नवले यांच्या मार्फत हा एक पोस्ट सध्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड व्हायरल होती आहे. त्याच पोस्टच्या संदर्भाने आम्ही तुम्हाला काही अंदाज सांगण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी करतो आहोत. तर गेवराई, त्याचबरोबर बीड विधानसभा, त्याचबरोबर आष्टी पाटोदा विधानसभा, त्याचबरोबर केज विधानसभा, त्याचबरोबर परळी विधानसभा आणि एकूण मतदान असा हा विभागणी आणि अशी आकडेवारी आहे. तर सुरुवात करूयात बीड विधानसभा मतदारसंघापासून. बीड विधानसभा मतदारसंघामध्ये 2,60,591 मतदान झाल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यापैकी साधारणतः 1,00,000 मतदान हे पंकजा मुंडे यांना मिळू शकतं आणि 1,50,000 इतकं मतदान हे बजरंग सोनवणे यांना बीड विधानसभा क्षेत्रातून मिळण्याचा अंदाज या पोस्टच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे. तर मंडळी, पुढचा जो विधानसभा क्षेत्र आहे तो आहे बीड शहर, बीड विधानसभा क्षेत्र. या बीड विधानसभा क्षेत्रामध्ये 2,41,077 इतकं मतदान झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यापैकी 95,000 मतदान हे पंकजा मुंडे यांना होऊ शकतं आणि 1,35,000 मतदान हे बजरंग सोनवणे यांना होऊ शकतं. म्हणजे साधारणतः इथं जर आपण विचार केला तर 31,000 लीड यावेळेस बजरंग सोनवणे, 30,000 ते 40,000 दरम्यानची लीड बीड शहर विधानसभा मतदारसंघामधनं बजरंग सोनवणे यांना मिळण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. तर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे आष्टी आणि पाटोदा. आष्टी आणि पाटोदा विधानसभा मतदारसंघामध्ये 2,79,748 मतदान झालेलं आहे. तर त्यापैकी साधारणतः 1,50,000 मतदान हे पंकजा मुंडे यांना होऊ शकतं. तर 1,20,000 मतदान हे बजरंग सोनवणे यांना आष्टी पाटोदा विधानसभा मतदारक्षेत्रातून होऊ शकतं असा अंदाज वर्तवला जातो आहे. साधारणतः 30,000 मतदानाची लीड पंकजा मुंडे यांना आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघातून मिळू शकते असं या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. हा अंदाज वैयक्तिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्याचबरोबर केज विधानसभा मतदारसंघामधनं देखील चित्र काहीसं त्याच प्रमाणाचं बघायला मिळू शकतं. केज विधानसभा मतदारक्षेत्रात 2,62,879 इतकं मतदान झालेलं आहे. त्यापैकी 1,20,000 मतदान हे पंकजा मुंडे यांना मिळू शकतं. तर 1,30,000 मतदान हे बजरंग सोनवणे यांना मिळू शकतं. साधारणतः केज विधानसभा क्षेत्रातून बजरंग सोनवणे यांना 10,000 मतांची लीड या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर परळी, परळी हे पंकजा मुंडे यांचं होमग्राऊंड आहे. निश्चितच परळीमधनं पंकजा मुंडे यांना लीड आतापर्यंत बघायला मिळालं आहे, ते लीड इथूनही बघायला मिळू शकतं. तर परळी विधानसभा मतदारसंघात 2,32,738 इतकं मतदान झालेलं आहे. त्यापैकी 1,45,000 मतदान हे पंकजा मुंडे यांना होऊ शकतं. तर साधारणतः 80,000 मतदान हे बजरंग सोनवणे यांना होऊ शकतं. तर 1,45,000 आणि 80,000 यापैकी साधारणतः बरीचशी लीड ही पंकजा मुंडे यांना या ठिकाणी मिळू शकते परळी विधानसभा क्षेत्रातून. तर मंडळी, परळी, केज, आष्टी पाटोदा, बीड विधानसभा, गेवराई विधानसभा, त्याचबरोबर आपण जर विचार केला तर निश्चितच माजलगाव विधानसभा क्षेत्रातनं 2,42,490 इतकं मतदान झालेलं आहे. पंकजा मुंडे यांना साधारणतः 1,00,000 मतदान हे माजलगाव विधानसभा क्षेत्रातून होऊ शकतं. तर 1,30,000 मतदान हे बजरंग सोनवणे यांना होऊ शकतं. तर साधारणतः 30,000 मतदानाची लीड ही
बजरंग सोनवणे माजलगाव विधानसभा क्षेत्रातून घेऊ शकतात असा अंदाज हा वर्तवला जातोय। तर मंडळी आता अंतिम काय निकाल असू शकतो ते देखील आपण बघूयात। तर बीड लोकसभा एकूण जो मतदान झालेलं आहे ते 15,19,523 इतकं मतदान झालेलं आहे, त्यापैकी 7,10,000 मतदान हे पंकजा मुंडे यांना मिळू शकतं, तर 7,45,000 इतकं मतदान हे बजरंग सोनवणे यांना मिळू शकतं। तर साधारणतः 35,000 ते 40,000 लीड ही एकूण मतदानात बजरंग सोनवणे यांना 2024 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीमध्ये बीड मतदारसंघातून 2024 लोकसभा मतदानात 35,000 ते 40,000 लीड बजरंग सोनवणे यांना मिळेल आणि ते विजयी होतील असं या अंदाजाच्या माध्यमातून व्यक्त केलं जात आहे। तर मंडळी हा एक वैयक्तिक अंदाज आहे, यामध्ये कुठलाही अधिकृत आकडेवारी ही नाही आहे। जसं तुम्ही आणि मी बसून एखाद्या गोष्टीवरती विचारमंथन करतो त्या पद्धतीचं ही आकडेवारी सध्या सांगितली जाती आहे। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड व्हायरल ही पोस्ट होती आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत ही घेऊन आणण्याचा हा एक प्रयत्न आहे। तर ही अधिकृत आकडेवारी नाही आहे, कृपया करून हे तुम्ही लक्षात असू द्यावं। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर जरूर करावा। धन्यवाद।